नमस्कार, मी वसुंधरा पवार कदम, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज। सातारा जिल्ह्यातून एक महत्त्वपूर्ण बातमी येते, पाहूयात। भारत चीन सीमेवर गलवान खोऱ्यात चीन कडून भारतावर हिंसक झडप घालण्यात आली होती। यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते। या घटनेचे पडसाद संपूर्ण भारतभर उमटत असतानाच आज सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन गावामध्ये आजी माजी सैनिक संघटना यांच्या वतीने अंगापूर बाजार पटांगण येथे चकमकीत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकताना चीनच्या प्रतीकात्मक वस्तू व ध्वज यांचे दहन करण्यात आले। त्यानंतर आजी माजी सैनिक संघटना व ग्रामस्थांनी इथून पुढे कोणीही चीनला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा आर्थिक बळकटी देणाऱ्या गोष्टी विकत घेणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली। आपलं भारतीय म्हणून आपलं जे कर्तव्य आहे आणि म्हणून या विविध चीनच्या वस्तूंच्या वरती बहिष्कार टाकणं ही आपल्या प्रत्येक सजग भारतीयांची जबाबदारी आहे। अगदी मोबाईल क्षेत्रामध्ये तर आपण जे वेगवेगळे ॲप वापरतो, अगदी सर्व शक्य नसलं तरी टिकटॉक हे जे वापरतो हे चायना मेड आहे, आणि म्हणून आपण प्रत्येक भारतीयाने ठरवलं पाहिजे किमान त्याच्यावरती तरी आम्ही बहिष्कार वेळ टाकून, किंवा अनेक ॲप असे आहेत की जे चीनचे आहेत आणि त्या ॲपचा वापर संपूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो, म्हणून आपण याच्यावरती बहिष्कार टाकायचा आहे। हे समस्त भारतीयांच्यासाठी, विशेषतः तरुणांच्यासाठी, लहान मुलांच्यासाठी आव्हान आहे। जी खेळणी असतात ती बहुतांशी स्वस्त असतात, म्हणून आपण चायना मेड खेळणी वापरत असतो। लाईटच्या माळा असतात, दीपावलीमध्ये वेगवेगळ्या पंत्या किंवा इतर साहित्य जे असतं ते सर्वच आपण चीनचं वापरत असतो। भारत माता की, भारत माता की, मातरम, वंदे मातरम। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।